नमस्कार मित्रांनो, कालच DDA वैकेंसी आलेल्या आहेत. मित्रांनो, जर DDA जर विचार केला तर महाराष्ट्रामध्ये त्याच्याबद्दल थोडीशी उदासीनता असते, कारण की DDA वैकेंसीज आहेत, त्याला महाराष्ट्रातले मुलं अलाउड आहेत की नाही आहेत. पहिलाच क्वेश्चन मी तुमचा काय क्लिअर करतो, महाराष्ट्रातले मुलं अलाउड आहेत DDA वैकेंसी आहेत, ऑल इंडिया लेवलचे मुलं अलाउड आहेत. मित्रांनो, सेंट्रल गव्हर्नमेंटच्या एक्झाम्स म्हटल्या किंवा बाहेर राज्यातल्या जर एक्झाम म्हटल्या तर आपल्याकडच्या मुलांचा कल हा खूप कमी असतो महाराष्ट्रातल्या मुलांचा. महाराष्ट्रातल्या मुलांना काय वाटतं की आपण महाराष्ट्रातच राहावं जॉब करण्यासाठी, पण तुम्ही जर MPSC विचार केला किंवा बाकीच्या एक्झामचा विचार केला तर बाकीच्या राज्यातले भरपूर मुलं काय करतात, MPSC इन्क्रोचमेंट झालेलं आहे. मग आपण बाहेरच्या राज्यातल्या परीक्षा का नाही द्यायच्या आहेत, आणि त्यातही महाराष्ट्रामधल्या एक्झाम जर बघितलं तुम्ही मागच्या 2-3 वर्षामध्ये परीक्षा आलेल्या आहेत त्याच होत नाही आहेत, नवीन तर दूरची गोष्ट राहिली आहे. तर मग आता बाहेरच्या राज्यामधल्या व्हॅकन्सी येत आहेत, मग तिथे आपण उदासीनता का दाखवायची आहे, किती वर्ष आपण खाली राहायचं आहे. तर येणारी रिक्रुटमेंट जी आहे मित्रांनो, प्रिपरेशन करतोय, त्या प्रिपरेशनचं कुठेतरी इम्प्लिमेंटेशन व्हायला हवं, त्यासाठी तुम्हाला ह्या DDA अप्लिकेशन करायचेच आहेत. जर तुम्ही सिलेबस पॅटर्न बघितला किंवा एक्झाम पॅटर्न बघितला मित्रांनो, हा काही खूप डिफिकल्ट नाही आहे. ह्या ठिकाणी काही हिंदी लँग्वेजचा पेपर नाही आहे किंवा अदर अशा काही डिफिकल्ट गोष्टी नाही त्याच्यामध्ये. जो काही तुम्ही प्रिपरेशन करताय स्टेट गव्हर्नमेंट एक्झामसाठी, तीच प्रिपरेशन तुम्हाला काय करणार आहे, DDA यूज होणार आहे. मित्रांनो, तुमची जी प्रिपरेशन सुरू आहे ह्याचं कुठेतरी यूज होऊ द्या, इम्प्लिमेंटेशन होऊ द्या. आणि DDA म्हणजे जर कोणी UP बिहार किंवा बाहेरचे मुलं जर अप्लाय करू शकतात आणि ते पोस्ट घेऊ शकतात, मग महाराष्ट्रातला मुलगा का नाही घेऊ शकत? आणि तुम्हाला काही म्हणजे जर चांगला पगार मिळत असेल दिल्लीमध्ये जॉब करून राहायला काही प्रॉब्लेम आहे का? मित्रांनो, जॉब करण्यासाठी लोक म्हणजे चंद्रावर जायला तर UP बिहारचे मुलं, आपण फक्त दिल्लीला नाही जाऊ शकत जॉब करण्यासाठी. गव्हर्नमेंट जॉब आहे मित्रांनो, खूप चांगला जॉब आहे. BMC एक्झॅक्टली आपण कंपेअर करू शकतो. BMC वाट आपण किती दिवसापासून बघतोय, खूप दिवसापासून BMC वाट बघतोय, BMC वॅकन्सी येत नाही आहेत. मग जी वॅकन्सी आलेल्या आहेत त्याबद्दल आपण का बरं उदासीनता ठेवायची आहे? मित्रांनो, DDA वॅकन्सी आपल्याला टार्गेट करायची आहे त्यावेळी, आणि ह्यावेळेस महाराष्ट्रातला जो पर्सेंटेज आहे तो पर्सेंटेज वाढवायचा आहे. मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये काय करतोय, ह्या ज्या DDA रिक्रुटमेंट ह्याबद्दल सगळी तुम्हाला इन्फॉर्मेशन देतोय. BMCC एक्झॅक्टली मॅच करतात मित्रांनो पोस्ट, जशा इकडे BMCच्या पोस्ट आहेत, सिलेबस आहे, एक्झाम पॅटर्न आहे, तसाच DDAला पण आहे. आणि तुम्ही तुम्हाला आज काय करतो ह्या व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये सांगतो, शेवटपर्यंत व्हिडिओ बघा मित्रांनो. वॅकन्सीज आलेल्या आहेत, फेअर अँड ट्रान्सपरंट रिक्रुटमेंट होती मित्रांनो, तिथे बाकीच्या गोष्टींना काही एक म्हणजे वाव नाही तिथे. त्यामुळे सगळ्यांनी अप्लिकेशन करायचे. 220 पोस्ट आहेत सिव्हिलसाठी, मेकॅनिकलसाठी 35 पोस्ट आहेत. मित्रांनो, चांगल्या पोस्ट आहेत लक्षात घेऊ. सध्याची कंडिशन जर बघितली, रिक्रुटमेंटची जर सिच्युएशन बघितली, सिनारिओ महाराष्ट्रातला, तर ह्या पोस्टही खूप चांगल्या आहेत. मित्रांनो, इम्पॉर्टंट डेट्स DDA बद्दलची आपण खूप क्रिटिकल इन्फॉर्मेशन जी आहे महत्त्वामध्ये बघू. 11 तारीखपासून फॉर्म सुरू झाले आहेत. लास्ट डेट जी आहे 10 जुलै आहे मित्रांनो. तर 10 जुलैची वाट नाही बघायची, 2-3 दिवसामध्ये फॉर्म भरायचे आहे. ठीक आहे, एक्झाम जी आहे ही 1 सप्टेंबर ते 30 सप्टेंबरच्या मध्ये होऊ शकते. तर तुमच्याकडे 2.5 ते 3 महिने, मिनिमम 3 महिने अजून तुमच्याकडे इथे आहेत, आणि 3 महिने इनफ आहेत मित्रांनो, जो काही सिलेबस दिलेला आहे तो सिलेबस टार्गेट करण्यासाठी. तर ह्या एक्झामसाठी तुम्हाला अप्लिकेशन करायचेच आहेत. पुन्हा जे काही चेंजेस होतील ते DDAच्या वेबसाईटवरती ते मेन्शन करणार आहेत. तर मित्रांनो, आपल्या टेलिग्रामवरती किंवा युट्यूबवरती आपण त्याबद्दल अपडेट देतोच आहोत. आपण एक इग्नाइट एज्युकेशनचं युट्यूब चॅनल सुरू केला स्पेशल, त्यावरती आपण ज्या सेंट्रल गव्हर्नमेंटच्या वॅकन्सीज आहेत किंवा अदर स्टेटमधल्या वॅकन्सीज आहेत ह्याच्या अपडेटसाठी काय करतो आपण, एक त्या चॅनलवरती आपण सगळे अपडेट देतच असतो. तर ते चॅनल तुम्ही सबस्क्राईब करून घ्या. आपण ह्या जे डिस्क्रिप्शन आहे या डिस्क्रिप्शनमध्ये त्याची लिंक दिलीच आहे. प्लस DDAची तयारी करण्यासाठी, एअरपोर्ट ऑफ अथॉरिटीची इंडियाची ज्या वॅकन्सी त्यासाठी तयारी करण्यासाठी, ज्या काही SSC JEE तयारी करण्यासाठी, RRB JEE तयारी करण्यासाठी आपण त्या चॅनलवरती एक स्पेशल फ्री सेशन पण घेतोय डेली. ते फ्री सेशन पण तुम्ही अटेंड करा, आणि बाहेरच्या राज्यातल्या ज्या रिक्रुटमेंट त्या पण आपल्या टार्गेट करायचे आहेत. अप्लिकेशन मित्रांनो हे ऑनलाईन पद्धतीने अप्लिकेशन होणार आहे. DDAच्या वेबसाईटवरून तुम्हाला अप्लिकेशन करायचे आहेत. त्या ठिकाणी जॉब्सवरती क्लिक करून सिलेक्ट जॉब कॅटेगरी म्हणून जायचं आहे. प्लस डायरेक्ट रिक्रुटमेंट 2022 सिलेक्ट करून त्यामध्ये तुमची जी काही स्ट्रीम असेल, मेकॅनिकल असेल, इलेक्ट्रिक असेल, सिव्हिल असेल, ते सिलेक्ट करून तुम्ही अप्लिकेशन करू शकता. आता आपण पोस्ट डिटेलबद्दल बघू मित्रांनो. पोस्ट डिटेल्स जे आहेत, ज्युनियर इंजिनियर सिव्हिल आणि ज्युनियर इंजिनियर मेकॅनिकल इलेक्ट्रिकल ह्या मेजर वॅकन्सीज आहेत. एज Group B पोस्ट आहे मित्रांनो, Class 2 पोस्ट आहे. ऑलमोस्ट इनहँड सॅलरी 50+ आहे तुम्हाला इथे इनहँड सॅलरी. नंतर जे एज लिमिट आहे 18-27 आहे. जे OBC SC ST साठी काय रिलॅक्सेशन आहे ते आपण पुढच्या स्लाईडमध्ये बघणारच आहोत. ठीक आहे, नंतर तुम्हाला ह्या ठिकाणी सिव्हिलसाठी मिनिमम क्वालिफिकेशन सिव्हिल इंजिनिअरिंग डिप्लोमा असणं आवश्यक आहे. 220 पोस्ट आहेत. सेमच मेकॅनिकल इलेक्ट्रिकल मित्रांनो, BMC जे व्हॅकन्सीज आहेत मेकॅनिकल इलेक्ट्रिकलच्या किंवा सिव्हिलच्या, सेमच क्रायटेरिया इथे पण आहे. तिथे पण JEE डिप्लोमा इसेन्शियल आहे आणि इथे पण डिप्लोमा इसेन्शियल आहे. ह्या ठिकाणी मित्रांनो, मेकॅनिकल इलेक्ट्रिकलला ज्या पोस्ट आहे ही कंबाईन पोस्ट आहे. मेकॅनिकलचे पण मुलं अप्लाय करू शकतात आणि इलेक्ट्रिकलचे पण मुलं अप्लाय करू शकतात. ह्या ठिकाणी 35 पोस्ट आहेत मित्रांनो. ह्या पुढच्या स्टेटमेंटमध्ये त्यांनी क्लिअरली मेन्शन केलं आहे की सिव्हिल
आणि मेकॅनिकल इलेक्ट्रिकलच्या ज्या पोस्ट आहेत ह्यासाठी एवढ्या 4-7-8 लाईन ज्या आहेत ह्याचं एकच कन्क्लुजन आहे, डिप्लोमा इसेन्शियल आहे, 12+ डिग्रीवाले मुलं अलाउड नाही आहेत. आपण त्या काही जास्त आर्ग्युमेंट म्हणून जाणार नाही, फक्त हे कन्क्लुजन तुम्ही ऐका. डिप्लोमा प्लस डिग्री असेल तर चालेल, परंतु 12+ डिग्री नको, मिनिमम इसेन्शियल तुमच्याकडे डिप्लोमा असणं आवश्यक आहे. ठीक आहे, नंतर आपण बघू प्लॅनिंग असिस्टंटच्या काही पोस्ट आहेत, ह्यामध्ये बॅचलर डिग्री इन प्लॅनिंग और आर्किटेक्ट असणं आवश्यक आहे, 15 पोस्ट आहेत त्यासाठी, एज लिमिट 30 आहे. प्रोग्रामरची पोस्ट आहेत, ह्या ठिकाणी तुमचं इंजिनिअरिंग डिग्री इन कम्प्युटर सायन्स और कम्प्युटर अप्लिकेशनमध्ये असणं आवश्यक आहे, प्लस MSc कम्प्युटर सायन्समध्ये असेल तरीही चालेल, दोन पोस्ट आहेत. ठीक आहे, नंतर तुमची एक लास्ट पोस्ट जी असिस्टंट डायरेक्टरची, असिस्टंट डायरेक्टर लँडस्केपसाठी, एज लिमिट 35 आहे, ग्रुप एची पोस्ट आहेत, PG डिप्लोमा इन लँडस्केप आर्किटेक्ट असणं आवश्यक आहे, डिग्री इन आर्किटेक्ट और बॉटनी और ॲग्रिकल्चर और हॉर्टिकल्चर ह्यामधली कोणतीही एक डिग्री असणं आवश्यक आहे, प्लस ॲटलिस्ट 1 year एक्सपिरियन्स असणं तुम्हाला इसेन्शियल याच्यामध्ये. इलिजिबिलिटी क्रायटेरिया, जी तुमची एज लिमिट असेल किंवा सगळे जे इसेन्शियल डॉक्युमेंट्स वगैरे आहेत, हे जे तुमचे जी एक्झामची तुमची फॉर्म भरायची लास्ट डेट आहे तो पण तुम्हाला एक्सीड नको व्हायला. म्हणजे तुमचं जर 27 year जर एक्झामची लास्ट डेट आहे, आपली फॉर्म भरायची लास्ट डेट आहे, तो पण एक्सीड नको व्हायला तुम्हाला, हा पहिला तुमचा क्रायटेरिया. दुसरा क्रायटेरिया, तुम्ही सिटीजन ऑफ इंडिया, गरज नाही तुम्ही दिल्लीचे रहिवासी असलेच पाहिजेत, तुम्ही सिटीजन ऑफ इंडिया असणं आवश्यक आहे, प्लस नेपाळ भूटान ह्या पण आहेत अलाउड आहेत, किंवा तुमचे जे रिफ्युजी आहेत, रिफ्युजी तिबेटमधले किंवा अफगाणिस्तानमधले, परंतु त्यांच्याकडे ऑथेंटिक डॉक्युमेंट्स गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचे असणं आवश्यक आहे. ठीक आहे, नंतर एज रिलॅक्सेशनमध्ये SC ST 5 years आहे, OBC 3 years एज रिलॅक्सेशन आहे, नंतर पर्सनल डिसॅबिलिटी 10 years आहे, SC ST प्लस डिसॅबिलिटी 15 years आहे, SC ST प्लस OBC 13 years एज रिलॅक्सेशन आहे. ठीक आहे, आता इम्पॉर्टंट पोस्ट काय, सिलेक्शन क्रायटेरिया काय, सिलेक्शन प्रोसिजर. मित्रांनो, ह्या 3 पोस्ट ज्या आहेत सिंगल स्टेज ऑनलाईन एक्झाम आहे, सिंगल स्टेज ऑनलाईन, जसं की BMC मध्ये सिंगल स्टेज ऑनलाईन एक्झाम आहे, तिथे फक्त एक्झाम पॅटर्न 100 marks आहे, 100 questions, 40 marks नॉन टेक्निकल आणि 60 marks टेक्निकल. इथे काय आहे, इथे 2 hours एक्झाम आहे तुमची, ह्यामध्ये 120 questions 120 marks, नंतर MCQ टाईप म्हणजे ऑब्जेक्टिव्ह टाईपची परीक्षा आहे, प्लस तुमचं डिसिप्लिनचं नॉलेज तुम्हाला आणि रिझनिंग क्वांट नंतर जनरल अवेअरनेस आणि इंग्लिश हा सिलेबस तुम्हाला असणार आहे. त्याचा पॅटर्न किंवा सिलेबस डिटेल मी पुढच्या स्लाईडमध्ये घेतोच आहे, परंतु खूप डिफरंट सिलेबस नाही मित्रांनो. आणि तुम्हाला इथे जे आहेत इलेक्ट्रिकल मेकॅनिकलसाठी सेमच एक्झाम पॅटर्न आहे, फक्त असिस्टंट डायरेक्टर लँडस्केपसाठी इथे एक इंटरव्ह्यू आहे, तुम्हाला एक्झाम पॅटर्न सेमच आहे, 120 questions 120 marks याच्यासाठी तुम्हाला सेमच सिलेबस आहे, तुम्हाला सिलेबस त्यांचा डोमेनचा सिलेबस जो असणार तो. ठीक आहे, नंतर स्टँडर्ड जे आहे सिलेबसचं जे स्टँडर्ड आणि लेवल ऑफ एक्झामिनेशन हे मिनिमम क्वालिफिकेशन जे आहे तुमचं त्याच्यानुसार असणार आहे. म्हणजे डिप्लोमा आहे तुमचे मिनिमम क्वालिफिकेशन, तर तुमचे लेवल ऑफ एक्झामिनेशन काय असणार आहे, तिथे डिप्लोमा लेवलच असणार आहे. क्वेश्चन्स तुम्हाला SSC JEE पेक्षा जास्त डिफिकल्ट येणार नाही. मागच्या वर्षीची एक्झाम बघितली तर त्यापेक्षा इझी क्वेश्चन्स होते, म्हणून प्रिव्हियस इयरचे कट ऑफ जर बघितले तर प्रिव्हियस इयरचे कट ऑफ हा 89% प्रिव्हियस इयरचा कट ऑफ होता सिव्हिलसाठी, आणि 79% कट ऑफ होता मेकॅनिकल इलेक्ट्रिकलसाठी. एक्झाम तुमची ही ड्युअल लँग्वेज हिंदी आणि इंग्लिशमध्ये असणार आहे, प्लस तुमचं जे इंटरव्ह्यू असणार आहे, इंटरव्ह्यू JEE साठी इंटरव्ह्यू नाही आहे, जे असिस्टंट डायरेक्टरची पोस्ट आहे इंटरव्ह्यूची, त्या ठिकाणी 80% वेटेज तुमचं असणार आहे रिटर्न एक्झामसाठी आणि 15% वेटेज असणार आहे इंटरव्ह्यूसाठी. पेनल्टी जी आहे, मागच्या वेळेस 79 and 89 कट ऑफ होते मित्रांनो, कॉम्पिटिशन लेवल पण कमी होती, कारण की अवेअरनेस त्यावेळेस कमी होती, ह्यावेळेस अवेअरनेस वाढणार आहे आणि अप्लिकेशन पण जास्त असणार आहे, तर ह्याचा अर्थ कट ऑफ वाढला असं होत नाही, म्हणजे लॉजिकली वाढायला हवा, परंतु मागच्या वेळेस निगेटिव्ह मार्किंग ही 1/4 होती. ह्यावेळेस ते काय केलं, त्यांनी स्पेसिफिक मेन्शन केलं आहे, कॅन्डिडेट शूड नोट दॅट इन ऑर्डर टू डिस्करेज द गेस वर्क करणाऱ्या मुलांना थांबवण्यासाठी त्यांनी काय केलं, निगेटिव्ह मार्किंग वाढले, 1/3 निगेटिव्ह मार्किंग केली आहे, 0.33 marks तुमचे निगेटिव्ह होणार जर तुमचा एक क्वेश्चन रॉंग झाला तर. ठीक आहे, तर त्यामुळे कट ऑफ मला वाटत नाही की वाढणार आहे यावेळेस, लॉजिकली वाढायला पाहिजे होता, परंतु निगेटिव्ह मार्किंगचे जे रेशो आहे तो वाढल्यामुळे काय झालं आहे, मला वाटते कट ऑफ हा 90-80-90 दरम्यान राहणार आहे. तर मित्रांनो, नंतर ह्या ठिकाणी जे आहे मिनिमम मार्क्स जे आहेत, जसं की BMC ला 50% मिनिमम मार्क्स घेणं आवश्यक आहे, परंतु इथे काय 40% अनरिझर्व्ह, 30% SC ST साठी आहेत आणि OBC WW साठी 35%. पण मित्रांनो, जर मागच्या वर्षात कट ऑफ बघितले जवळपास 79 and 89 जर आहेत कट ऑफ, तर 70-80% पर्यंत जातो तो कट ऑफ. मग आता हे 40%ला काही लॉजिक बनत नाही आहे मिनिमम मार्क्सचं, सगळ्यांना तेवढे येऊनच जातील म्हणते चांगले झाले आहेत. सिलेबस जर बघितला मित्रांनो, तर ॲक्च्युअलमध्ये सिलेबस हा खरोखर कमी आहे,
तुम्ही बीएमसी जेईचा सिलेबस चेक करा आणि हा सिलेबस चेक करा, ह्यामध्ये खरोखर सब्जेक्ट्सही कमी आहेत आणि तुम्हाला जो लेवल ऑफ क्वेश्चन्स हे पण कमी आहेत बीएमसीपेक्षा। तर ह्या ठिकाणी जर तुम्ही बघितलं सिलेबस, बिल्डिंग मटेरियल्स आहे, सर्वेइंग आहे, नंतर सॉइल मेकॅनिक्स आहे, हायड्रॉलिक्स आहे, नंतर तुम्हाला इन्व्हायरमेंटल आहे, इथे इन्व्हायरमेंटल इंजिनिअरिंग, स्ट्रक्चरल इंजिनिअरिंग आहे, कॉन्क्रीट टेक्नॉलॉजी आहे, आरसीसी आहे, स्टील डिझाईन आहे। ह्यामध्ये मित्रांनो तुम्हाला हायड्रॉलॉजी नाही आहे, इरिगेशन नाही आहे, ब्रिज नाही आहे, टनेल नाही आहे, सीपीएम पट नाही आहे, प्लस तुम्हाला इस्टिमेशन कॉस्टिंग नाही आहे, न्युमेरिकल मेथड नाही आहे, हे भरपूर सारे सब्जेक्ट नाही आहे। सिलेबस टेक्निकल 9 विषय आहेत मित्रांनो, लक्षात घ्या, आणि कमीच आहेत ते मी सांगतो। तर हा जर तुम्ही प्रॉपर जर अभ्यास केला 3 महिने तर खरोखर चांगल्या प्रकारे तुम्ही प्रिपरेशन होऊ शकते। प्लस हा जो आणखीन तुम्हाला इथे असणारे तुम्हाला 80 क्वेश्चन्स टेक्निकलचे आणि ॲप्टिट्यूड रिझनिंगचे असणारे तुम्हाला 40 क्वेश्चन्स 40 मार्क्ससाठी, 10-10 मार्क, 10 क्वेश्चन कॉन, 10 क्वेश्चन रिझनिंग, 10 क्वेश्चन इंग्लिश, 10 क्वेश्चन जनरल अवेअरनेस, 10-10। म्हणजे इथे काय रेशो तुमचा 40-80 रेशो आहे, टेक्निकल 80 क्वेश्चन्स आणि नॉन टेक्निकल 40 क्वेश्चन। तर मित्रांनो सेमच बी एम सारखं मित्रांनो, आता आपण बघा, तुम्हाला रिझनिंग तर बी एम सीला करायचं आहे, हा ऑलमोस्ट सगळा सिलेबस बी एम सीसाठी आहे, तुम्हाला डब्ल्यू आर डी साठी आहे, पीडब्ल्यू डी येणारी एक्झाम आहे, पी एम सी आहे, यासाठी सगळा टेक्निकल सिलेबस आहे। प्लस तुम्हाला तिथे क्वांट पण आहे पीडब्ल्यू डी डब्ल्यू आर डी साठी। तर जनरल अवेअरनेस जो आहे हा इथे फक्त जनरल अवेअरनेस काय असणार, तुम्हाला सेंट्रल गव्हर्नमेंटची जनरल अवेअरनेस करणं आवश्यक आहे, म्हणजे नॅशनल लेवलचं। स्टेट लेवलच्या एक्झामला आपल्या स्टेटवरती मॅक्सिमम फोकस असतो, इथे काय असणार आहे इंडियावरती नॅशनल लेवलवरती फोकस असणं आवश्यक आहे। तर 10 मार्काचा आपण एक्स्ट्रा अभ्यास करू शकतो मित्रांनो, वेळ भरपूर आहे। इंग्लिशही तुम्हाला करायचंच आहे पीडब्ल्यू डी साठी वगैरे, तर इंग्लिशही तुम्हाला करायचं आहे। तर सिलेबस डिफरंट आहे कुठे मित्रांनो, तुम्ही जर बी एम सी जेई जर टार्गेट करताय किंवा त्याचं स्वप्न बघताय तर डी डी ए जेई काही वाईट पोस्ट नाही आहे, त्याच लेवलची पोस्ट आहे, सिमिलर पोस्ट आहे। फक्त तुम्हाला इकडे मुंबईमध्ये जॉब करणं काही इझी नाही आहे, मुंबईची लाईफही माहिती आहे सगळ्यांना आपल्याला काय, त्यामुळे दिल्लीमध्ये जाऊन जॉब करणं एवढं काही म्हणजे डिफिकल्ट नाही आहे, ठीक आहे। नंतर ज्युनियर इंजिनियर इलेक्ट्रिकल मेकॅनिकल, मित्रांनो मी आधीच बोललो आहे ही जी पोस्ट आहे ही फक्त प्युअर इलेक्ट्रिकल वाल्यासाठी नाही आहे किंवा प्युअर मेकॅनिकल वाल्यांसाठी नाही आहे, त्यामुळे सिलेबस जो आहे हा दोघांचाही कॉमन आहे आणि बेसिक लेवलचा सिलेबस आहे। तुम्हाला बेसिक इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग, बेसिक मेकॅनिकल इंजिनिअरिंग तुम्ही प्रत्येक जण शिकलेच आहे, तर त्याच लेवल सिलेबस आहे। या ठिकाणी 40 क्वेश्चन तुम्हाला इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग वरती आणि 40 क्वेश्चन हे मेकॅनिकल इंजिनिअरिंग वरती, 80 क्वेश्चन झाले आहेत आणि 40 क्वेश्चन तुमचे आहेत ॲप्टी रिझनिंग जी एस आणि इंग्लिशवरती, ठीक आहे। आता ह्यामध्ये इलेक्ट्रिकल जर बघितलं तर बेसिक इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग, सर्किट लॉज आहेत, इलेक्ट्रिकल मशीन आहे, जनरल ट्रान्समिशन डिस्ट्रीब्युशन सिस्टम्स आहे, प्लस तुमचे स्विच गेअर अनालिसिस आहे, नंतर स्विच गेअर ब्रेकर्स आहेत, इल्युमिनेशन आहे, इलेक्ट्रिकल हिटिंग्स आहे, इलेक्ट्रिकल वेल्डिंग्स आहेत। तो बेसिक जनरल जो सिलेबस आहे मित्रांनो हा जनरल सिलेबस आहे इलेक्ट्रिकलचा। इथे मेकॅनिकलमध्येही काही खूप काही डीपमध्ये नाही आहे, फ्लूड मेकॅनिक्स आहे, इंजिनिअरिंग थर्मल इंजिनिअरिंग आहे, प्रोडक्शन इंजिनिअरिंग आहे, स्ट्रेंथ ऑफ मटेरियल आहे, थिअरी ऑफ मशीन आहे। मित्रांनो तुम्ही जर बी एम सी सिलेबस बघितला तर बी एम सी सिलेबसपेक्षा हाही सिलेबस कमीच आहे मेकॅनिकल इलेक्ट्रिकलचा पण। आणि जर का तुम्ही टार्गेट करताय बी एम सी मेकॅनिकलसाठी, अजून व्हॅकन्सी आलेले नाही आहेत आणि प्रिपरेशन तुमची सुरू आहे, तर मित्रांनो ही एक डेमो म्हणून का म्हणून होईना, पण तुम्हाला ही एक्झाम तुम्ही टार्गेट करायलाच हवी, कारण की बी एम सी कधी येणार, किती व्हॅकन्सी असणार काही माहिती नाही आहे, अंधारात बांध करणार काही पॉईंट नाही आहे। इथे समोर तुमचे टार्गेट्स आहे, तुम्हाला व्हॅकन्सीज आहेत, तर तुम्हाला सध्या करू शकतो, गव्हर्नमेंट जॉब आहे मित्रांनो। ऑल इंडियामध्ये मुलं एस एस सी जेई मध्ये कुठच्या कुठे जॉब करतात, इथे डी डी एमध्ये तुम्हाला प्रॉपर सिटीमध्ये जॉब असणार आहे, तर खूप क्रीम पोस्ट आहे, चांगली पोस्ट आहे आणि चांगल्या चांगल्या प्रकारे तुम्ही तयारी करा। सेमच इथे नॉन टेक्निकल आहे इलेक्ट्रिकल मेकॅनिकलला, 40 क्वेश्चन 40 मार्क्ससाठी, ठीक आहे। आणि मेन्शन केलं मी सगळं सिव्हिलच्या ज्यावेळेस सिलेबस मेन्शन केलं त्यावेळेस, मित्रांनो लक्षात घ्या ह्या व्हॅकन्सीज चांगल्या आहेत, ह्या तुम्ही टार्गेट करायलाच हव्या। आणि आणखी इम्पॉर्टंट अनाउन्समेंट तुमच्या मित्रांनो, आपण ह्या ज्या डी डी एच्या व्हॅकन्सी आहेत, एअरपोर्ट ऑफ इंडियाच्या व्हॅकन्सी झाल्या आहेत, एअरपोर्ट ऑथॉरिटी ऑफ इंडिया, ओ एन जी सी व्हॅकन्सी आहेत, ज्या काही सेंट्रल गव्हर्नमेंटच्या व्हॅकन्सी आहेत, आपल्याला सेंट्रल गव्हर्नमेंटच्या किंवा अदर स्टेटमध्ये मराठी लोकांचा पर्सेंटेज वाढवणं आवश्यक आहे। ह्यासाठी आम्ही डेडिकेटेडली एक इग्नाइट एज्युकेशन चॅनल बनवलेलं आहे। इग्नाइट एज्युकेशन चॅनलवरती आपण काय करतोय, फ्री जे यूट्यूब सेशन्स आहेत सेंट्रल गव्हर्नमेंट एक्झाम टार्गेट करण्यासाठी, ते फ्री यूट्यूब चॅनल रोज चार पाच लेक्चर सुरू आहेत सध्या पण। तर ह्या जे लेक्चर्स आहेत हे लेक्चर्स तुम्हाला फ्रीमध्ये आहेत, तर इग्नाइट एज्युकेशन चॅनल तुम्ही सबस्क्राईब करून घ्या, ज्या काही अपडेट्स आहेत पुढच्या सेंट्रल गव्हर्नमेंटच्या किंवा एस एस सीच्या आर आर बी जेईच्या, ह्या सगळ्या अपडेट्स आम्ही इग्नाइट एज्युकेशन चॅनलवरती शेअर करतच आहोत आणि ह्यापुढे करत राहणार आहोत। तर तुम्ही नक्की हे चॅनल सबस्क्राईब करा आणि ज्या फ्री सेशनचा नक्की फायदा घ्या, ठीक आहे मित्रांनो। थँक्यू, ऑल द बेस्ट।